कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? महाराष्ट्रात खास करून काल दोन दिवसात बदलापूरला ज्या घटना घडत आहेत आणि सामान्य माणूस रस्त्यावर आलेला आहे, सरकारचा निषेध करतोय, तिथल्या संस्था चालकांना सरकार वाचवण्याचा प्रयत्न करतोय, सरकारी पक्षाचे प्रवक्ते किंवा बोलणारे हे पत्रकारांना तुझ्यावरच बलात्कार झाल्यासारखी तू का बातम्या सांगतेस अशा स्वरूपाची टोकाच्या भाषा वापरणं, एकंदरच महाराष्ट्रात आमच्या भगिनी सुरक्षित नाहीत हे पुन्हा बदलापूरच्या घटनेनं पुढं आलं। काल दोन तीन ठिकाणी महाराष्ट्रात अशाच घटना घडलेल्या आहेत, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था पूर्ण धाव्यावर बसवण्यात आलेली आहे आणि कोणताही गुन्हा हा पोलीस लगेच नोंद करत नाहीत, ते वाट बघतात, कोणाचा तरी दबाव येईल या भीतीनं पोलीसही दबावाखाली असतात आणि त्यामुळं तो गुन्हा जो बदलापूरला झाला त्याच्याविषयी देखील जवळपास अर्धा एक दिवस पूर्ण गुन्हाच नोंद केला नाही, त्यामुळं पोलीस अधिकारी आणि पोलीस यंत्रणा कुचकामी ठरलेली आहे। राज्याचं गृह खातं या महाराष्ट्रातल्या कायदा व सुव्यवस्था राखू शकत नाही हे वारंवार सिद्ध व्हायला लागलेलं आहे। आज सकाळपासून एक प्रामुख्याने चर्चा आहे, हर्षवर्धन पाटील, संभाजी गाडगे, आता रमेश कदम हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा परिषद जॉईन करतील, अजून तशी काही कन्फर्म कोणाचंच नाही आहे किंवा चर्चा माझी कोणाशी अजून झालेली नाही, पण आपली जी माहिती आहे ती मला आपणच कळते, तुमच्याकडूनच कळते, त्यामुळं बघू पुढे काय होतंय। पण स्वागत केलं जाईल का असं नाही, माझी त्यांची काही चर्चा झालेली नाही किंवा कोणता संपर्कही नाही, तर मी काही बोलून त्यांच्यावर त्यांच्या पक्षात अन्याय करणं हे काही मला योग्य वाटत नाही। रमेश कदम यांनी तुमची थोडा वेळ भेट घेतल्याचं कळतं आहे? हो, ते आले होते, ते यापूर्वी दोन तीनदा भेटलेले आहेत। हे गंभीर आहे, अशा समाजकंटकांना पोलिसांनी ताबडतोब त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे। शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची बातमी समोर येते, माहिती समोर येते की केंद्राचीही आता झेंडली सुरक्षा त्यांना असं लागत असून कितपत तथ्य काय करण्यात माहिती मला असं कळलं की पवार साहेबांना सुरक्षितता वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे, त्यांचा फीडबॅक काय आहे किंवा त्यांचं इंटेलिजन्स काय आहे याची मला माहिती नाही, पण मला असं मग अशीच कळलं की पवार साहेबांच्या सुरक्षिततेत वाढ करायचा निर्णय घेतलेला आहे। काही दिवसापूर्वी अजित पवारांच्या देखील सुरक्षिततेत वाढ केली असं मी कुठेतरी वाचलं होतं। विधानसभा निवडणुका तोंडावरती कराडमध्ये एक्स राखील आश्रमशाळेमध्ये सुरू होतं, महिलांवरती प्रेशराईज केलं जात होतं, आता त्या अध्यक्ष ज्या आहेत ती महिला आहे तिला अटक केली आहे पोलिसांनी, मात्र अशा प्रकारे महिलांचं शोषण होत आहे आणि ते आता लक्षणीय निवडणूक झालेली आहे। असं आहे की महाराष्ट्रात कुठंच महिला सुरक्षित नाहीत, प्रत्येक जवळपास अनेक जिल्ह्यात महिलांच्यावरचे अत्याचार वाढलेले आहेत। 2014 साली महिलांच्यावर जे गुन्हे होते ते साधारणपणे 14,000-26,000 पर्यंत होते, या 24-23 सालचे आकडे काय सांगतात, या गुन्ह्यात वाढ झालेली आहे आणि जवळपास 47,000-48,000 गुन्हे महिलांच्या वरच्या अत्याचाराचे नोंद झाले, बालकांचे देखील प्रमाण हे तिप्पट वाढलेलं आहे 14 सालापासून 23 सालापर्यंत, त्यामुळं कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रातली बिघडलेली आहे, सरकारच्या गृह खात्याचं नियंत्रण नाही आणि असा कोणता गुन्हा घडला तर त्याच्यावर जरब बसेल अशी कोणतीही कारवाई पोलीस करत नाहीत, कारण पोलिसांच्या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप प्रचंड होतो सरकारकडून, सरकारी पक्षाकडून म्हणेन मी, त्यामुळे पोलीस वाट बघत असतात की आपल्याकडला वरून कोणाचा आदेश येतो का आणि वरून आदेश आला की गुन्ह्याचा तपास न करणं, दुर्लक्षित करणं, जो विक्टीम आहे त्याला दमदाटी करणे असे प्रकार अव्याहतपणाने महाराष्ट्रात घडत आहेत, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेत सरकारच म्हणजे पोलीस यंत्रणाच गुन्हेगारांना काही वेळा सामील आहे असंच लोकांना वाटायला लागले। आजच्या भाषणामध्ये शरद पवार यांनी सांगितलं की लोकांमध्ये अस्वस्थता आहे ती कालच्या घटनेपासून, मुख्य
मुख्यमंत्री म्हणतात की अशा संवेदनशील गोष्टींचं राजकारण विरोधकांनी करता कामा नाही. आम्ही कुठे राजकारण करतोय? राजकारण करतच नाही. आम्ही उलट सांगतोय की याच्यात सरकारने लक्ष घातलं पाहिजे. सरकार असमर्थ ठरतंय हेही बोलायचं नाही का? आम्ही पण विरोधी पक्षात आहोत. सरकारच्या चुकांवर बोट ठेवलं की आम्ही राजकारण करतोय, आणि सरकार काम करत नाही ते काय करतो मग? त्यामुळे सरकारने काम करावं, सरकार काम करत नाही हे दिसतंय उघडपणाने. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सरकारने ही जी योजना आणली त्यात चांगला प्रचार लोकांपर्यंत पोहोचला होता, मात्र आता हेच विरोधकांच्या पोटामध्ये दुखत आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने विरोधकांकडून खोटा प्रचार केला जात आहे आणि त्या योजनेला बदनाम केलं जात आहे असा सुद्धा आरोप होता. असं आहे, लाडकी बहीण योजना वेगळा विषय आहे, पण त्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत हा नवा विषय अलीकडे फार मोठ्या प्रकर्षाने महाराष्ट्रातल्या भगिनींना जाणवायला लागलाय. भगिनींना आपली सुरक्षितता नाही याची अनेक उदाहरणं आता दिसायला लागली. बहीण महिलांच्या विरोधीच गुन्हे वाढायला लागले महाराष्ट्रात. त्यामुळे लाडकी बहिणी तुम्ही योजना चालू केली आहे, सरकारी तिथून पैसे वाटताय तुम्ही, ठीक आहे, पण त्या महिलांना सुरक्षिततेची गरज आहे अशी मागणी, आग्रही मागणी गृहिणी आता महाराष्ट्रातल्या सगळ्या करायला लागलेल्या आहेत. आता त्यात तुमची लाडकी बहीण योजना फेल झाली का नाही झाली याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. आम्हाला महिलांच्या सुरक्षिततेचा प्रायोरिटी आहे आणि महिलांना सुरक्षितता देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण असमर्थ ठरले हे बदनापूरच्या घटनेत कळायला लागले. बदलापूरच्या घटनेत घटनेमध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतलेला आहे. निकम म्हणता ज्यावेळी तुमचं सरकार होतं 26-11 खटला तुम्ही मला लढायला सांगितला, वेगवेगळे खटले तुम्ही मला लढायला सांगितले, मग आत्ताच आक्षेप का? हे निकम एका पक्षाचं प्रतिनिधित्व करून एका पक्षाचे उमेदवार झाले आणि तिथली जी संस्था आहे ती सत्तारूढ पक्षाशी संबंधित आहे आणि त्यामुळे त्या संस्था चालकांना आणि संस्थेतल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होईल अशी शंका लोकांच्या मनात आहे. त्यामुळे सरकारने निकमांशी आम्हाला काही बोलायचं नाही. निकमांबद्दल सरकारने टाळलं पाहिजे आणि स्वतंत्र आणि कुठलीही बाजू नसणारा वकील हा त्यात पोलीस प्रोसिक्युटर म्हणून दिला पाहिजे. आमच्या बैठका होतील, आम्ही आज काही चर्चा केल्या नाहीत कारण बदलापूरची घटना होती त्याचा निषेध करणं, त्याविषयी महाराष्ट्रातल्या महिलांची असुरक्षितता काय आहे याचं गांभीर्याने आम्ही बरीच चर्चा केली आणि जागा वाटपची चर्चा आज आम्ही करू शकलो नाही. हाच महत्वाचा विषय आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना वाटला. आता भविष्यकाळात ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी आम्ही पुढे बसू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.